ठाकरे घराण्यातला दुसरा खेळाडू आता मैदानात उतरलाय. मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील एंट्रीनं माहीम हा मुंबईतलाच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातला बिग फाईट असा मतदारसंघ बनलाय. आजवर शिवसेनेच्या तिकिटावर एकदाही पराभूत न झालेले सदा सरवणकर यांच्या विरोधात अमित ठाकरेंना उभं करण्यात आलंय. तर हा मतदारसंघ ठाकरे गटासाठीही तितकाच महत्वाचा आहे, कारण याच भागात शिवसेना भवन देखील आहे. अद्याप उद्धव ठाकरेंकडून कोणाला उमेदवारी देणार हे समजलं नसलं तरी शिवसेनेचे सर्व शिलेदार हे एकमेकांविरोधात उभं टाकणार हे मात्र नक्की. कसा आहे हा माहीम मतदारसंघ, कशी होईल इथली लढत, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं राज ठाकरे यांच्या मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. महत्वाचं म्हणजे यंदाच्या विधानसभेत आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मनसेकडून माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सदा सरवणकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊयात कोण आहेत सदा सरवणकर. सदा सरवणकर हे एकेकाळी शिवसेनेतच होते. नगरसेवक ते आमदारकी त्यांनी या काळात भूषवली. सदा सरवणकर 1992 ते 2007 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर 2004 ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. 2009 आदेश बांदेकरांना उमेदवारी दिली म्हणून ते शिवसेनेतून बाहेर पडले. तेथून ते काँग्रेसवासी झाले आणि 2009 निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली. 2012 काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत येत ते 2014 पुन्हा आमदार झाले. सदा सरवणकरांची सध्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते शिंदे गटात आहेत आणि 2024 विधानसभा लढवतायत. सदा सरवणकरांची विशेष बाब म्हणजे ते आतापर्यंत एकदाच पराभूत झालेत आणि त्यामुळंच आता शिवसेनेच्या सदा सरवणकरांना पहिल्यांदाच लढणाऱ्या अमित ठाकरेंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मुलासाठी सरवणकर आणि एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या मतदारसंघात मराठी आणि मुस्लिम समाजाची मतं सर्वाधिक आहेत. इथं 45,000 अधिक मराठी मत आहेत, त्यानंतर 33,000 मुस्लिम मतदार आहेत आणि त्यानंतर 9,000 ख्रिश्चन मतदार आहेत. आता सदा सरवणकर यांना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरेंनी मुंबईतील बहुतांश भागात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्वांच्याच अस्तित्वाचा प्रश्न असल्यानं यंदाची निवडणूक कोणासाठीच फ्रेंडली फाईट नसणार आहे. 2019 राज ठाकरेंच्या मनसेनं आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार नसल्याची घोषणा केलेली, पण यंदा त्यांनी वर्णीत संदीप देशपांडेंना उतरवलंय. उद्धव ठाकरेंच्या सेनेतून अमित ठाकरेंना यंदा 5 सिग्नल दिला जाण्याची चर्चा आहे. खरं तर अमित ठाकरे यांच्यासाठी मुंबईतील माहीम आणि भांडुप पश्चिम विधानसभा या जागांचा आढावा घेतला जात होता, पण अखेर अमित ठाकरेंना माहीम मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत राज ठाकरेंच्या प्रचार सभांमध्ये उद्धव ठाकरेच मुख्य टार्गेट असण्याची शक्यता आहे, पण उद्धव ठाकरेंना 2019 परतफेडीची संधी चालून आली आहे. 2019 पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. वरळी विधानसभेतून निवडणूक लढवून आदित्य ठाकरेंनी मोठ्या मताधिक्यानं वरळीतून विजय मिळवला. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजकारणापलीकडं कौटुंबिक नातं जपत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे आता माहीम मध्ये उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण तत्पूर्वीच शिवसेना पक्ष कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि अनेकदा वर्षानुवर्ष निवडणुका लढवून सुद्धा यश प्राप्त होत नाही अनेक पक्षांना. ते पक्ष सुद्धा निवडणूक लढण्याचं थांबत नाही, म्हणून निवडणूक त्यांनी लढू नये असं आम्ही कधी म्हणणार नाही. जर दादर मतदारसंघामध्ये आमच्याच परिवारातले अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर तरुणांचं राजकारणामध्ये स्वागत करावं ही आमची परंपरा आणि संस्कृती आहे. असा दावा केला की 2019 आदित्य ठाकरे जेव्हा उभे होते वरळी तेव्हा मनसेने उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे त्यांना पाठिंबा दिला होता. दादर मतदारसंघामध्ये शिवसेना कायम लढत आलेली आहे.
दादर माहीम हा मतदारसंघ जो आहे ज्या भागामध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि जिथे स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असं कधी होत नाही। माहीम मध्ये मनसेच्या उमेदवारांना आतापर्यंत किती मतं मिळाली आहेत त्यावर देखील एक नजर टाकूयात। 2009 मध्ये मनसेकडून नितीन सरदेसाई हे विजयी झाले होते तर काँग्रेसकडून लढलेले सुद्धा सर्वांकर यांचा पराभव झाला होता। 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेले सदा सरवणकर हे विजयी झाले तर मनसेचे नितीन सरदेसाई पराभूत झाले। 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर हे पुन्हा विजयी झाले तर मनसेकडून लढलेले संदीप देशपांडे हे पराभूत झाले। सदा सरवणकर विद्यमान आमदार आहेत, त्यांची उमेदवारी डावलणं शिंदेसाठी अडचणीचं ठरलं असतं। मनसेनं अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली असली तरी ही लढत अटीतटीची होऊन शिंदे गट अडचणीत येऊ शकतो। शिंदेंना जर अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायचा झालाच तर सरवणकरांचं राजकीय पुनर्वसन करावं लागणार आहे। तर दुसरीकडे लोकसभेला बिनशर्त पाठिंब्यामुळे राज ठाकरेंनी भाजपच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांचा खुला प्रचार केलेला, याचा फायदा शिंदेसेनेलाही झालेला। मनसेची कुमक शिंदेसेनेच्या कामी आलेली, त्यामुळे आता शिंदे किमान एका मतदारसंघासाठी तरी या उपकारांची जाण ठेवणार का, सरवणकरांना उमेदवारी मागे घ्यायला लावणार का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। माहीम या मतदारसंघाबद्दल आणि इथल्या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।